नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत एकोणीस ऑगस्ट ज्यांचा जन्मदिनांक आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत सर्वात प्रथम ज्यांची जन्मतारीख एकोणीस ऑगस्टची आहे त्या सर्वांना चॅनलतर्फे मनापासून शुभेच्छा येणारं संपूर्ण वर्ष तुमचे मनोकामनाए तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्तीचं ठरो हीच आमची सदिच्छा व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं म्हणजेच एकोणीस ऑगस्ट ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर अतिशय स्पेशल विशेष दिलखुसा दिलखुलास आणि बिंदास्त अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व असतं नजरेत भरण्यासारखं असतं कारण जीवनाकडे यांची इच्छाच तिथे असते जे काही सर्वोत्तम आहे ते आपण करायचं आहे आपण स्पेशल असलं पाहिजे इतरांप्रमाणे सामान्य राहणं हे यांना कधीही रुचत नाही अर्थात यांची आर्थिक स्थिती कितीही खालच्या खालावलेली असली तरीसुद्धा यांची स्वप्न मात्र जबरदस्त असतात खूप मोठी असतात आणि ती पूर्ण करण्यासाठी सतत धडपड त्यांची चालू असते शंभर टक्के ते प्रयत्न देतात संपूर्ण समर्पण आपल्या स्वप्नपूर्तीकडे त्यांचे करण्याची त्यांची इच्छा अपेक्षा असते त्या दर त्यासाठी त्यांचे प्रयत्नसुद्धा चालू असतात यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाकडे बघून तुम्हाला अजिबात जाणवणार नाही की यांची स्वप्न एवढी जबरदस्त असतील उचे लोक उचे पसंत हे जे मन आहे ती यांना अगदी चपखलपणे लागू होते आणि त्यासाठी संपूर्ण प्रयत्न सुद्धा करतात उत्तम उत्तम जी गोष्ट आहे ती असली पाहिजे हा जो पैलू आहे त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक बाबतीमध्ये दिसून येतो जसं की त्यांचं राहणीमान अतिशय सुव्यवस्थित नीटनेटकं टापटी ब्रँडेड कपडे घालणं यांना पसंत पडतं मग ती परिस्थिती असो वा नसो याप्रमाणे यांची वाणी बोलणं हे सुद्धा नेमकं असतं विषयाला धरून असतं अगदी वाहता नळ्यासारखं सारखं काही बडबडत बसणार नाही विषयाला धरून बोलतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काय बोलतील टू द पॉईंट बोलतील आणि नीट विचार पूर्वपूर्वक होतील सखोल विचार करून बोलतील शब्द देणं आणि शब्दाला जागणं हा प्रकार यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकार प्रकारचा दिसून येतो त्यामुळे एकदा का यांनी कुठलंही वचन दिलं शब्द दिला, दिला। तर मग ते स्वतःचं सुद्धा ऐकत नाही ही गोष्ट यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येते आणि स्वप्नपूर्तीकरता शंभर टक्के झोकून देण्याची तयारी यांच्या इतकी इतर कुठल्याही गोष्टी इतरही इतर कुठल्याही व्यक्तींमध्ये दिसून येत नाही त्यामुळे कितीही काच्या याच्यामध्ये आर्थिक स्थैर्यामध्ये जर यांचा जन्म झालेला असेल तरी स्वतःच्या कार्य का गुणवत्तेवरती ते पुढे जाण्याची तयारी यांची दिसून येते याचप्रमाणे या ज्या व्यक्ती असतात यांचा राणेमान मगाशी सांगितलं म्हणून सुव्यवस्थित नीट टटकं आणि टापटेब असतं जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा उत्स्फूर्त असतो प्रचंड असा सकारात्मक दिसून येतो दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे जी कामं इतरांना होत नाहीत ते स्वतः करून दाखवते लिडरशिप क्वालिटीज यांच्यामध्ये चांगली चांगली असते लीड बाय एक्झाम्पल ज्याला आपण म्हणतो तो भाग यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येतो थोडासा हट्टी वास्तू ज्याला आपण म्हणतो तसा एक गुणधर्म असतो हट्टीपणा आपल्या मतावर ठाम राहणं आपल्या मताशी तडजोड न करणं हा प्रकार यांच्या संपूर्ण एकंदरीत वागण्या बोलण्यात दिसून येतो परंतु त्याचा त्याचे चांगले आणि वाईट दोन्ही जे अनुभव असतात ते त्यांना त्यांच्या आयुष्यात दिसत चांगला जो अनुभव असतो तो त्यांच्या कार्यक्षेत्राच्या संदर्भात दिसून येतो म्हणजे जी कामं इतरांनी केलेली आहेत जी कामं इतरांना जमत नाहीत ती स्वतः करून दाखवतील आणि जबाबदारी घेऊन घेऊन करून दाखवतील आणि त्याचा निगेटिव्ह भाग हा असतो की त्यांच्या वैयक्तिक नातेसंबंधावरती याचा विपरीत परिणाम होतो कारण नातेसंबंधाला आवश्यक असणारं चांगलं मधुर बोलणं हे यांच्याकडे काही नसतं कारण यांचं जे बोलणं असतं हे टू द पॉईंट असणार स्ट्रेट फॉरवर्ड असणार आणि जे त्यांच्या हृदयात असणार तेच त्यांच्या ओठांवर असतं आणि सत्य बर बहुधा कटूच असतं त्यामुळे नातेसंबंध जपणं हे थोडंसं कठीण होऊन जातं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ॲडजस्ट करणं किंवा थोडंसं आपण बॅकफूटला येणं ॲडजस्ट करणं हा प्रकारही यांच्यामध्ये दिसत नाही नाही मी म्हणेन तेच आणि तशाच प्रकारे हा भाग यांच्यामध्ये दिसतो आणि दुसरी म तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोड्याशा मानपमानाच्या भावना यांच्यामध्ये जास्त दिसून येतात म्हणजेच थोडंसं जरी कोणी काही बोललं यांच्या विरोधात त्यांची चुकी नसताना तरी मग ह्यांचा पारा चढतो मग मागचा पुढचा विचार करणार नाही मग डायरेक्ट टोक गाठतील आणि यामुळेच वैयक्तिक नातेसंबंधामध्ये ते रिलेशनशिप असतील किंवा वैवाहिक जीवन या दोन्ही बाबतीमध्ये थोडासा त्रास यांना सहन करावा लागतो ते काही स्मूथ चालत नाही परंतु जे त्यांचं कार्यक्षेत्र असेल ते जबरदस्त असतं आणि यांचं एकंदरीत व्यक्तिमत्व यांचं राहणीमान रुबाबदार राहणीमान आणि यांचं कार्यक्षेत्रामध्ये यांची असणारी प्रगती किंवा यांचे असणारी ऐट यामध्ये बऱ्याचशा व्यक्ती यांच्याकडे अट्रॅक्ट होतात किंवा आकर्षित होतात हा प्रकार त्यांच्याकडे असो आणि त्यांना हवं असं सुद्धा वाटतं की चार चौघांना आपण लीड करावं चार चौघांपेक्षा आपण पुढे जावं हा भाग त्यांच्या मनामध्येच असतो आणि तो मिळवण्याकरताच त्यांची धडपडही चालू असते मनाने अतिशय दिलखुलास वगैरे असतात फक्त थोडंसं वाणीवरती कंट्रोल करणं थोडंसं आवश्यक ठरेल ते जर का त्यांना जमलं आणि हट्टीपणाच्या संदर्भात थोडीशी काळजी घेतली तर अर्थातच या गो या ज्या व्यक्ती असतात त्या पुढे जाऊ शकतात उत्तम आर्थिक स्थितीमध्ये जन्म घेत घेणाऱ्या असतात त्याचप्रमाणे यांचे जे व्यक्ती यांचे जे वडील असतात यांचे जे पिता असतात हे समाजामध्ये त्यांचं खूप वजन असतं किंवा फेमस असतात किंवा हे ज्या घराण्यात जन्म घेतात त्या ते घराणंसुद्धा समाजामध्ये थोडंसं प्रसिद्ध असतं त्या घराण्याचं स्वतःचं असं एक वजन असतं त्यामुळे त्या, त्या गोष्टीचा पाठिंबा सुद्धा यांना आपसुकच मिळतो दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ज्या व्यक्ती असतात या स्वतःचा काहीतरी उद्योगधंदा करणं जास्त पसंत करतात दुसऱ्याच्या आधिपत्याखाली काम काम करणं यांना तसं आवडत नाही त्यामुळे नोकरीमध्ये जास्त टिकू शकत नाही जरी नोकरी केली तरी त्यांना स्वतःचं असं स्वातंत्र्य हवं असतं फ्रीडम हवं असतं आणि नोकरीमध्ये सुद्धा यांना पटापट प्रमोशन मिळणं पुढे जाणं हा प्रकार होतो एखादा कुठला विशेषतः कुठलाय बिझनेस वगैरे केला तरी सुद्धा या व्यक्ती त्याच्यामध्ये सुद्धा खूप पुढे जाऊ शकतात पॉलिटिक्समध्ये सुद्धा या व्यक्ती पुढे जाऊ शकतात एकंदरीत या व्यक्तींमध्ये एक जबरदस्त कार्य करण्याची जी शक्ती आहे जी उमेद असते आणि जिद्द चिकाटी महत्त्वाकांक्षा सुद्धा जबरदस्त दिसून येतोय आरोग्याच्या संदर्भात खास करून उष्णतेच्या संदर्भातले विकार किंवा पित्त प्रकृती यांची जास्त दिसून येते त्यामुळे त्वचेचे विकार डोकं दुखणं पाठीपोटाचे त्रास हे यांच्यामध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो ज्या महिला असेल त्याने सुद्धा थोडेसे काळजी घेणं आवश्यक राहील कन्सिव्ह करताना म्हणजेच संतीच्या संततीच्या संदर्भातले त्रास त्यांना थोडेसे जास्त होण्याची शक्यता आहे ते या संदर्भात थोडीशी काळजी घेणं होणार आहे जे वर्ष हे अतिशय उत्तम राहील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घडामोडी म्हणजे जर तुम्हाला बदली असेल हो तर बदली मिळेल जर त्याचप्रमाणे तुमचं प्रमोशन होईल कार्यक्षेत्र कार्यक्षेत्राच्या संदर्भात नवनवीन संकल्पना किंवा नवनवीन संधी तुमच्या समोर येतील की ज्या पॉझिटिव्ह असतील तर एकत्रित हे संपूर्ण वर्ष जवळजवळ एप्रिल दोन हजार पंचवीस तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे तर मित्रांनो हे येतं एकोणीस ऑगस्ट ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व आणि येणार संपूर्ण वर्ष हे कशा प्रकारचं असेल या संदर्भात ही चर्चा धन्यवाद